आपण अलीकडे नेहमीच वर्तमानपत्रामध्ये आणि चॅनलवरून एक व्य शब्द वारंवार आपल्याकडे समोर येत होतो म्हणजे की ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा मराठीमध्ये ज्याला आपण व्यापार सुलभता किंवा व्या उद्योग सुलभता असं म्हणतो आणि त्याप्रमाणे मग राज्य शासन आणि केंद्रशासन हे या देशामध्ये आणि राज्यामध्ये व्यापार सुलभता उद्योग सुलभता कशी आणायची त्यासाठीचे वेगवेगळे उपाययोजना करत असतात आणि त्यामुळे मग भारतीय यांचीच आणि बाहेरच्या लोकांचीसुद्धा गुंतवणूक जास्त कशी वाढेल आणि त्या गुंतवणुकीमधून विकासाचा दर कसा वाढेल रोजगार कसा वाढेल याच्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासन प्रयत्न करत असतात आपण नेहमीच उद्योग सुलभता याचा विचार करतो पण जनतेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत सुलभता येते की नाही हे बघण्याची जबाबदारीसुद्धा शासनाचीच आहे केवळ उद्योग सुलभता आणणं हेच त्याची आवश्यकता आहेच आहे पण त्याचबरोबर दैनंदिन गोष्टीमध्ये जे काही व्यवहार नागरिकांचे शासनाबरोबर होत असतात त्यामध्ये सुलभता येणं गरजेचं आहे यामध्ये आज आपण एक महत्त्वाचा विषय यामध्ये घेऊया की सर्वांच्याकडे आपण जे राहतो किंवा ज्याच्यावरती शेती अवलंबून होते असा ह्या सगळ्या बाबी ह्या प्रॉपर्टीवरती अवलंबून असतात ह्या जमिनीवरती अवलंबून असतात आणि ह्या जमिनीचा व्यवहार जो आहे तो प्राचीन कालापासून आलेला आहे खरं म्हणजे की या जमिनीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये स्थित्यंतर घडलेली आहेत रामायण महाभारत जमिनीमुळे घडलेलं आहे आणि माझ्या आमची जमीन एका सुईच्या टोकावरची आहे तितकीसुद्धा देणार नाही असं ज्यावेळेस सा महाभारतामध्ये सांगण्यात आलं किंवा कैकणी सांगितले की माझा रामायणाकालीनचा ज्या राज्याचा सातबारा आहे तो भरताला मिळावा आणि रामाला मिळू नये अशा पद्धतीने या जमिनीबाबतचे कलह किंवा त्याबाबतचे जी काही घटना असत त्या पूर्वीपासून त्याच्या अवतीभवती फिरत होत्या अलीकडच्या काळामध्ये मग शासन व्यवस्था जी जशी लोकशाहीची शा शासन व्यवस्था आली त्यामुळे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जनतेला कशी सुलभता येईल आणि त्याची त्यांची ते मालकी कशी राहील जमिनीच्या बाबतीमध्ये मालकी कशी राहील याकडे म्हणजे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्य कालावधीनंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे घडलं का आणि या जमिनीच्या व्यवहारामध्ये सुलभता आली का जशी व्यापार सुलभता आपण म्हणतो उद्योग सुलभता म्हणतो तसे जमिनीच्या व्यवहारामध्ये सुलभता आली का हा खरं म्हणजे विचार करण्याचा प्रश्न आहे एक आहे की महाराष्ट्राचा जर विचार करायचा जर झाला आणि विशेषतः महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे जे सध्या उद्योगाकडे कर वाटचाल करते आहे आणि हे जरी असलं तरी आजही जवळजवळ एक कोटी छत्तीस लाख खातेदार हे जमिनीचे शेतजमिनीचे आहेत त्यामुळे शेतजमिनीची मालकी किंवा त्यांचे व्यवहार होण्यामध्ये सुलभत आहे की नाही हे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आवश्यक आहे आणि जे आहे यामध्ये तफावत दिसून येते ही तफावत कशी आहे त्याचं एक साधं उदाहरण आहे की आपण जर यापासून एखादे कायदे चांगले असतील किंवा कायद्याची अंमलबजावणी चांगली असेल तर त्यामध्ये विवाद कमी होतात आपण थोडासा आढावा घेतला की जमनीविषयक कायद्यांच्या बाबतीत किती टक्के विवाद आहेत तर यामध्ये विचार केला तर या देशामध्ये खालच्या निम्नस्तरीय किंवा खालच्या पातळीवरील न्यायालयापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जे काही का जे विवाद किंवा जे केसेस प्रलंबित आहेत किंवा जे केसेस चालू आहेत त्याच्यामध्ये सहासष्ट टक्के केसेस जमिनीविषयक आहेत याचाच अर्थ असा आहे की गेल्या सत्तर वर्ष वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण जमीनविषयक कायदे क्लिष्ट केलेले आहेत किंवा त्या कायद्यांची अंमलबजावणी अशा पद्धतीने केलेली आहे की ज्याच्यामध्ये विवाद उत्पन्न होतात हे विवाद उत्पन्न झाल्यानंतर मग दोघां ज्या ज्या दोघांमध्ये विवाद आहेत किंवा ज्या काय पार्टीजमध्ये विवाद आहेत जमिनीविषयक त्यांच्यामध्ये कलह निर्माण होतो त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि स्ट्रेस निर्माण होतो त्याचबरोबर केवळ इथंच हे राहत थांबत नाही तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो की ज्याच्यासाठी न्यायालयिक गोष्टी जर राबवायच्या असतील केसेस लढवायच्या असतील तर वकिलावरती होणारा खर्च आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी होणारा जो खर्च विचारात घेतला तर हा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस ग गा स्थानिक पातळीपासून ते वरच्या पातळीपर्यंत वाढत राहतो आणि हे विवाद काही अत्यंत कमी वेळामध्ये जर त्याचे सोडवणूक झाली असेल तर तो, तो प्रश्न वेगळा होता पण काही विवाद असे आहेत की ते पिढ्यानपिढी चालू राहतात थोडक्यात सांगायचं म्हणजे की हे जे कायदे केलेले आहेत हे कायदे क्लिष्ट आहेत मग राज्य शासनाची शासना जी व्यवस्था आहे किंवा केंद्र शासनाची व्यवस्था आहे आणि जी कॅबिनेट सेक्रेटरी किंवा मुख्य सचिवापासून ते तलाठ्यापर्यंतची जी मोठी यंत्रणा आहे या यंत्रणेच्या हे लक्षात येत नाही का की ज्या बाबीपासून सहासष्ट टक्के जर कोर्ट केसेस तयार होत असतील त्या प्रलंबित असतील आणि सामाजिक कटुता त्यामुळे जर येणार असेल खूप मोठ्या आर्थिक तोटा जर शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना सहन करावं लागत असेल ते कायदे अशा पद्धतीने का बनवत नाहीत की जेणे ज्याप्रमाणे ज्यानुसार हे केसेस कमी होतील आणि यामध्ये सामंजस्याप्रमाणे त्यांची सोडवणूक होईल अर्थात याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याचे दुसरा अशी गोष्ट आहे की जर आपण कारखानदारी किंवा व्यवसाय जर बघितले तर तिथे शेअर्स नावाचे प्रकार असतो आणि त्याचे जो कॅपिटल असतं त्या कॅपिटल भांडवल जे असतं ते भांडवल शेअरच्या प्रमाणात ते गोळा केलं जातं आणि शेअरसुद्धा एक प्रकारचं ते ॲसेट आहे जसं जमीन जशी ॲसेट आहे तसं शेअरसुद्धा ॲसेट आहे शेअरच्या बाबतीमध्ये असं आहे की आपल्याला शेअर जर मिळाल्यानंतर आपण दुसऱ्याला जर द्यायचे असतील तर आपल्याला माहीत पडत नाही की आपण फक्त तिथे शेअर विक्री करतो आणि ते दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतात म्हणजे काही हजारापासून ते शेकडो कोट्यावधी हजारो कोट्यवधी रुपयांचे शेअर हे परस्पर ट्रान्सफर केले जातात ट्रान्सफर होऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याकडे जर एखादी काही पैसे असतील कॅश असेल तर आपण दुसऱ्या व्यक्तीला ती सहजपणे देऊ शकतो किंवा मा बँकेच्या मार्फत चेकद्वारे किंवा मा ऑनलाईन ते दुसऱ्याला सहजपणे देऊ शकतो मग त्याच किमतीच्या जमिनीच्या बाबतीमध्ये असं घडतं का जमिनीचं जर हस्तांतरण करायचं जर झालं तर आपल्याला प प पहिल्याने त्याचा सात बारा आहे किंवा नाही किंवा तो सात बारा योग्य आहे किंवा नाही किंवा ती जमीन मालकी योग्य आहे की नाही याच्यासाठी तीस वर्षाचा सर्च रिपोर्ट सक्षम वकिलाकडून घ्यावा लागतो मग त्याचं खरेदी खत तयार करावं लागतं खरेदीखत करण्यापूर्वी साठेखत काय तयार केलं जातं मग त्याचा व्यवहार कसा करायचं था हे ठरवलं जातं त्यानंतर मग त्याचं रजिस्ट्रेशन होतं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी तयार होते आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग पुन्हा एकदा की हे त्याचे इंडेक्स टू सारखा उतारा येतो आणि पुन्हा तलाठ्याकडे जातं मग तलाठी तिथे तक्रार रजिस्टर चालवतात आणि मग सर्कलने त्याच्यानंतर त्या मंजुरी दिल्यानंतर मग नवीन सातबारा तयार होतो आणि हे सगळं पाहण्यासाठी तहसीलदार जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव अशी एक मोठी यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे जर समजा एखादी दहा लाख रुपयांची माझ्याकडचे रक्कम असेल आणि दुसऱ्याला द्यायची असेल ती केवळ मी माझ्या एका चेकने देऊ शकतो ऑनलाईन देऊ शकतो किंवा कॅशने देऊ शकतो किंवा दहा लाखाचे शेअर्स मी दुसऱ्याला देऊ शकतो इझिली देऊ शकतो आणि दहा लाखाची माझी एक एकर जमीन जर मी दुसऱ्याला देण्यासाठी इतकी मोठी यंत्रणा आणि इतकी क्लिष्टता असेल तर मला वाटतं की गेल्या सत्तर वर्षामध्ये जी व्यापार सुलभता आपण जे ज्याच्याबद्दल चर्चा करतो ती सुलभता आपण जमिनीच्या व्यवहारामध्ये आणलेली नाही आणि याच्यामुळे मग जो जमीनधारक आहे महाराष्ट्रामधला तो पीडित झालेला आहे याच्यामध्ये त्याचा मोठा वेळ आणि त्याचा पैसा वाया जातो आणि सामाजिक कटुता यामुळे वाढीस लागलेली ला आहे त्यामुळे मला वाटतं कि रहे सत्तर कि है, शेर सर की राज्य शासनाचे कुठेतरी फेल्युअर आहे सत्तर वर्षामधलं की आपल्याकडे तशी व्यवस्था आहे शेअरसारखी व्यवस्था आहे पैशासारखी व्यवस्था आहे तशीच व्यवस्था आपण इथे राबू शकलो नाही ज्यावेळेस मी जिल्हाधिकारी नाशिक असताना दोन हजार चारमध्ये हा प्रस्ताव दिला होता की जसा प ज्या पद्धतीने आपण शेअर सर्टिफिकेट करतो तशा पद्धतीनं प्रत्येक जमिनीचा एक सर्टिफिकेट एक प्रमाणपत्र तयार करावं आणि ते प्रमाणपत्र जर दुसऱ्याला हस्तांतरित जमीन विकायची असेल तर केवळ ते, के ते प्रमाणपत्र दुसऱ्याला दिलं आणि त्याचं रजिस्ट्रेशन झालं इतकी सुलभता त्यामध्ये येईल आणि हे वाद त्याच्यामध्ये दे थांबतील मला वाटतं की याला आज अठरा वर्षं झाली पण त्यामध्ये काही झालेलं नाही आहे अर्थात याबाबत लँड टायटलिंग बिल नावाचं एक बिल आहे आ, ते अलीकडे तयार झालं असं वर्तमानपत्रामधून ऐकण्यात येतं पण त्या बिलाचं रूपांतर कायद्यामध्ये होणं आणि त्याची अंमलबजावणी होणं यासाठी मला वाटतं की हे आ, एक आ, कोटी छत्तीस लाख खातेगार जा, आ, जे खातेदार जे आहेत महाराष्ट्रातले त्याच्याकडे लक्ष देऊन आहेत त्यामुळे गेल्या सत्तर वर्षामध्ये ब्युरोक्रेसीने नोकरशाहीने जे काही शेतकऱ्यांना देय होतं जमिनीच्या सुलभतेबाबत देय होतं ते आतापर्यंत दिलेलं नाही कदाचित येणाऱ्या भविष्य काळामध्ये कालावधीमध्ये काला त्यांनी हे लवकरात लवकर लँड टायटलिंग बिल आणावं आणि लो शेतकऱ्यांची आणि जमीनधारकांची या बा कोर्ट कचेऱ्यापासून मुक्तता करावी